चांदीकर परिवार चंद्रपुर के माता नगर भीवापुर वार्ड में अत्यंत विकट परिस्थिति में अपने दिन का गुजारा करते हैं। ऐसे गरीब परिवार की कुमारी समृद्धि प्रभाकर चांदीकर एक ऐसी प्रतिभावान छात्र है कि जिसने अपनी गरीब स्थिति को जानकर बड़े ही दृढ़ संकल्प और दृढ़ता के साथ नीट परीक्षा में 544 रैंक प्राप्त की है। माँ बाप मोल मजूरी कर परिवार का भरण पोषण करते थे। माँ और पिता को उनकी बेटी को सफलता की जानकारी मिली तो उन्होंने खुशी जाहिर की। उनकी बेटी आज नीट की परीक्षा पास कर अपना डॉक्टर बनने का सपना पूरा करेगी। उनके अच्छे मनोबल और भविष्य की प्रगति की कामना के लिए वार्ड के गणमान्य नागरिकों सुनील खंडेलवाल, शैलेश जुमड़े, विशाल घाटे, रविन्द्र विकास मोरवार, मित्र परिवार ने समृद्धि के घर जाकर पुष्प गुच्छ देकर उनका अभिनंदन किया, भविष्य के लिए शुभकामनाएं भी दी। इतना ही नहीं, यदि आपको भविष्य में किसी भी प्रकार की वित्तीय सहायता की आवश्यकता हो तो हम आपके पक्ष में हैं। ऐसे समृद्धि का मनोबल बढ़ाया गया। समृद्धि ने कॉलेज जाकर नीट की परीक्षा दी। अब वो MBBS करने जा रही है। अब वह अपनी सफलता का श्रेय अपने माता पिता को देती है और सभी से प्रशंसा प्राप्त कर रही है। मी समृद्धि प्रभाकर चांदीकर, आज मला नीट मध्ये 96% मिळाले। हे सगळे कार्य माझ्या आई वडिलांनी केले, त्यामुळे मी आज इथपर्यंत आले। मी लायब्ररीमध्ये जात होते, ट्यूशन माझ्या आई वडिलांची तेवढी परिस्थिती नव्हती, त्यामुळे मी लायब्ररीमध्ये सेल्फ स्टडी केली। आज माझ्या आई वडिलांमुळेच मी आज इथपर्यंत आले। बाबा रोज मजुरी करतात, माझी आई पण रोज मजुरीच करते, त्यामुळे त्यांची परिस्थिती बघून मी आज इथपर्यंत आले। एवढे पर्सेंटेज घेतले, हे सगळे कार्य माझ्या आई वडिलांचे, मी त्यांचे खूप धन्यवाद मानते। मी समृद्धीची मम्मी, माझी मुलगी नीटमध्ये 96% आणले आहे आणि ती अभ्यास कशा पद्धतीने करत होती की आम्ही माझी परिस्थितीची जाणीव करून ती अभ्यासाला लागली आहे, कारण की आम्ही माझे मिस्टरही रोजमजुरी करतात आणि मी पण शेतात जाते आणि त्याची जाणीव ठेवून माझ्या मुलीनं खूप अभ्यास केला। कधी तिला ॲटोला पैसे नाही राहायचे, लायब्ररीमध्ये अभ्यास करायला जायची तर कधी ती पायदळ जायची, कधी ॲटोने जायची, असे दिवस काढून तिने अभ्यास केला आणि एवढे पर्सेंटेज मिळवले। कधी माझी पण ती जाणीव करायची, माझी मम्मी शेतात जातात म्हणून ती स्वयंपाक वगैरे करून ठेवायची, आपल्या लहान भावाला सोबत अभ्यासाला घेऊन बसायची, त्याला घेऊन चालायची, सगळं त्याची पूर्ण स्टडी पण ती करून घ्यायची आणि स्वतःची पण करायची। अशी ती खूप अभ्यास केला, रात्री पहाटे रात्रीपर्यंत 12-1 वाजेपर्यंत करायची, पहाटेला पण उठून करायची, असे तिनं खूप असा अभ्यास केला आणि तेवढे पर्सेंटेज मिळवले नीटमध्ये। मला माझ्या मुलीवर गर्व आहे, कारण की ती माझ्या पोटी जन्माला आणि माझ्या आमचे दोघांचे, माझे आणि माझ्या हजबंडचे दोघांचे नाव तिने कमावले। बड़ा आनंदाची बातमी आहे की एक आदिवासी मुलगी जिची आई शेतमजुरी काम करते व बाबा मजुरीचे काम करतात, तिचं नाव आहे समृद्धी प्रभाकर चांदीकर। या मुलीने आज नीटमध्ये 544 मार्क घेऊन MBBS साठी आपला मार्ग खुला केलेला आहे। ही खूप मोठी आनंदाची आमच्या वाडवासियांना ही बातमी आहे। समृद्धी चांदीकर हिच्याकडे आम्ही आज आलेलो आहे तिचा आनंद उत्साह वाढविण्याकरिता, पुष्पगुच्छ व तिला पेढा भरवायसाठी आम्ही आलेलो आहे, कारण एक गरीब कुटुंबातली परिस्थितीला संघर्ष करू करू आई वडील शेतमजुरी वनमजुरी करून जे परिश्रम घेत आहे त्या परिश्रमाचं या समृद्धीने आज सोनं केलेलं आहे हे आम्हाला कळलं। आमचे मित्र सुनील भाऊ खंडेलवालजी सदैव सांगत असतात या मुलीबद्दल, मी सुद्धा हिला पहिल्यांदा भेटलो त्यावेळेसच हिची जिद्द बघता मला असं खात्री झाली होती की ही मुलगी MBBSला जाईल म्हणजे जाईल, आणि त्याचा दुजोरा खंडेलवाल सरांनी दिलाच होता। आज आम्हाला त्याचं फलित मिळालेलं आहे आणि आम्ही आज त्याच ह्याच्यासाठी आनंद साजरा करण्याकरता तिच्यासोबत आलो आहे। आमच्या संपूर्ण ग्रुपचं तिला अभिनंदन देतो आहे आणि तिला भावी जीवनाकरिता शुभेच्छा देतो आणि यथायोग्य तिला जेव्हा कधी याची जर मदत भासेल तर आम्ही सदैव तिच्या पाठीशी राहू अशी ग्वाही देऊन या मुलीचं आम्ही अभिनंदन करीत आहोत सर्व। NBC News के लिए चंद्रपुर से सुनील ताळे की स्पेशल रिपोर्ट।